एकदम सुंदर असा बैल आहे. तर काका दादा कुठला चिंचिंगली. तर मित्रांनो या साईडला बघू शकता मयूरचे छोटे छोटे फॅन्स. बैलगाडा शर्यत चालू झाले रे. दादा सरकार म्हणजेच विगर. मित्र कुठला तुम्ही बघता का मजा आया झालेला आहे. आणि 10 लाख 11 लाखांचं नाव होता. तर नमस्कार मित्रांनो, मी मयूर वाडेल. तर नक्कीच मित्रांनो आजचा ब्लॉग आहे तो सुद्धा शर्यतींचा आहे, कारण की आता क्रेज आहे तो, म्हणजे आता ट्रेंडिंगला चाललेला आहे तो शर्यत, बैलगाडा शर्यत. कारण की एवढी पब्लिक येतोय, नक्कीच मित्रांनो आनंद घेत आहेत. आणि आजचा जो आपला पार्टनर आहे तो बोला बोला काय म्हणशील एवढ्या उन्हामध्ये आज तो आलेला आहे शर्यत बघायला. तर आज खूप आनंद वाटतो मला शर्यत बघायला. तर पहिल्यांदा आला का कधी गेला होता पहिल्या कधी? पहिल्यांदाच आलो मी. हो का? तर माझ्यासोबत आलेला आहे बोला. तर चला आज फिरूया आपण अड्ड्यामध्ये. तर मित्रांनो आपले मित्र भेटलेले आहेत अड्ड्यामध्ये, या चिंचोली अड्ड्यामध्ये. तर एवढा प्रेम दाखवतात आपले मित्र. तर नक्कीच मित्रांनो कुठे आहात तुम्ही? आम्ही उरण तिरकोन. तर मित्रांनो सुद्धा शर्तींचा नाद आहे एवढ्या उन्हामध्ये मित्र तुम्ही येत आहे, तर भरपूरच आनंद भेटतो ना. तुमची जोडी आहे का? पण आम्हाला आनंद, आम्ही सर्वकडे बघायला जातो. ओके धन्यवाद मित्रांनो, आपल्या चॅनलला यांचा सपोर्ट आहे पूर्णपणे. तर चला भेटूया पुन्हा एकदा. चला तुम्ही बघू शकता ही आता यो शेकडा चाललेला आहे, नक्की यांची शर्यत लागतोय. तर मित्र कुठे आहात तुम्ही बघता? मजा आया बघता का कुठं सांग टेंबोडा. तर मित्रांनो यांची आता शर्यत लागतोय आणि यांचा शेकडा चाललेला आहे. तर नक्कीच मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे बैलांची काळजी घेतली जातो. तर उन्हामध्ये आपल्याला त्रास होतोय, तर नक्कीच बैलांसुद्धा त्रास होणारच. तर अशा प्रकारे बिसलेरी मिनरल वॉटर याप्रमाणे त्यांची काळजी घेतली जाते. तर चला बघूया पुढे जाऊ. तर चला पुढे जाऊ आणि बघूया जी बैल सुंदर सुंदर पाहायला भेटतील, नक्कीच तुम्हाला मी दाखवतो एक. तर मित्रांनो इथे एक सुद्धा सुंदर असा एक बैल आहे, तर त्यांना आपण थोडासा विचारूया, बैलाची थोडीशी माहिती घेऊ. तर नक्कीच मित्र बैल एकदम सुंदर बैल आहे. आणि बैलाचं नाव काय मित्रा? भिंगे. आणि तुझं नाव काय? ऋषिकेश. ऋषिकेश. आणि कुठला तुम्ही? डेरवली. तर तुमची शर्यत झाली का? नाही जमली. जमली का? तुम्हाला बेस्ट ऑफ लक करतो, शर्यत नक्कीच जिंका. तर बैलासोबत एवढा मोठा ग्रुप आहे यांचा, नक्कीच तुम्हाला मी दाखवतो. तर पाहू शकता एकदम खतरनाक अशी फिटनेस आहे. तर चल मित्र भेटू पुन्हा एकदा. पहिले एकदम सुंदर सुंदर असे पाहायला मिळतात पूर्ण अड्ड्यामध्ये. तर असा पांढरा शुभ्रा इथे एक बैल आहे, तर त्याला आपण विचारूया, त्याचे मालक आहेत इथेच. दादा तुमचं नाव काय आहे आणि बैलाचं नाव काय आहे? सुंदर. तर सुंदर एकदम असं सुंदरच दिसतोय. आणि कुठं आहात तुम्ही? कामोठा. तर अशा प्रकारे मित्रांनो बैल पाहायला भेटतायत आपल्याला आज या चिंचवली अड्ड्यामध्ये. तर मित्रांनो आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा तुम्ही दादा होते असं वाटतंय नक्कीच ना? हा आपल्या ब्लॉगमध्ये होते. तर यांचा आपल्या ब्लॉगला एकदम खूप असा सपोर्ट आहे. दादा कुठं आहात तुम्ही? गुवाहाटी. आणि तुमची बैल पाठीमागेच आहेत. आमचा भुकी कसा दादा मारायला? खूप दिवसापासून आपला म्हणजे आपल्या चॅनलला सपोर्ट करतोय. तर याची सुद्धा बैल आहेत, बैल जोडी आहे. तर चला तुम्हाला दाखवतो सुंदर अशी बैल आहेत. वलक मरण आणि जुनी वलक आहे आमची, कारण की माझे मित्रच येतो. आणि बैलांची वगैरे नावं थोडीशी सांग आपल्याला आपल्या मित्रांना. हा नाच्या आणि हा सोन्या. तर वलक वरण आहे तू, तुझी अजून शर्यत झाली नाही ना बैलांची? तर नक्की शर्यत जिंका, तुम्हाला बेस्ट ऑफ लक करतो मी. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही चारी बाजूने अशी बैल इथं दावलेली आहेत एकदम सावलीमध्ये, कारण की बैलांची काळजी घेतली जातो. तर झाडाखाली पूर्ण अशी बैल आणि इथे सुद्धा पाहू शकता तुम्ही तारपत्री लावलेली आहे. आणि इथं आपले मित्र आहेत आणि या बैलांसोबत एवढा मोठा ग्रुप आहे. तर मित्र कुठनं आहात तू? करंजाळे. आणि बैलाचं नाव काय आहे? राणा. आणि याचा पार्टनर कोणता आहे? हा बादल. बादल आणि हा राणा, तर अशी यांची बैल जोडी आहे. तर एवढा मोठा ग्रुप आहे या बैलांसोबत. तर मित्रांनो तुम्हाला बेस्ट ऑफ लक करतो, नक्की शर्यत जिंका आणि भेटूया पुन्हा एकदा. चला तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला मी प्रत्येक ब्लॉग मध्ये सांगतो की छोटे छोटे मुलांना सुद्धा नाद आहे. तर पाहू शकता तुम्ही इथे टेम्पो वर आहेत, वरून ते मजा घेत आहेत. तर एवढा नाद आहे छोट्या छोट्या मुलांना सुद्धा. आणि इथे सुद्धा बैल आहेत,
भरपूर बैल आहेत आणि ते मित्र आहेत आपले. मित्र कुठला तुम्ही? आणि बैलांचे नाव काय आहेत? भांडा आणि वायर. तर तुम्हाला शर्यत शर्यत झाली का? झाली ना. तर तुम्हाला बेस्ट ऑफ लक करतो. शर्यत जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही शर्यत नक्कीच जिंका. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही पक्ष बैल असा एकदम सुंदर असा बैल आहे. एकदम शकता एवढा मोठा ग्रुप आहे. तर दादा कुठला तुम्ही? वयाल. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही बैलांची एवढी काळजी घेतली होतो कारण की ऊन लागतो आणि हा ऊन एकदम खतरनाक ऊन आहे कारण की ऊनात असं डोकं विकत भिंगत आहे. तर नक्कीच बैलांची काळजी घेतली होतो. एकदा सावलीमध्ये बांधलेले आहे सर्व बैल पाहू शकता तुम्ही. असे उन्हामध्ये एकही बैल तुम्हाला दिसणार नाहीये हो का. तर मित्र भेटलेला आपला आपल्या व्हिडिओ बघतोय तो आणि प्रेम दाखवतोय नक्कीच आपल्या चॅनलला सपोर्ट करतोय. तर मित्र नाव काय तुझं? भावेश. कुठनं येतो? टेम्प्री. म्हणजे कुठं आला? कल्याण साईडला का पनवेलमध्ये? चौक. हा तिकडे पुढं. तर चल भेटू पुन्हा एकदा. तर चला मित्रांनो जाऊया पुढे आणि तुम्हाला दाखवतो पूर्ण आड्ड्यामध्ये जी बैल आहेत एकदम सुंदर सुंदर अशी बैल आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच जाऊया पुढे आणि तुम्हाला दाखवतो. शकता महाराष्ट्राची एकदम फेमस अशी बैल. तर बादल तर तुम्हाला मी दाखवतो समोरून त्याची फिटनेस वगैरे. तर नक्कीच मित्रांनो बघा हा धादा सरकार म्हणजेच विगर. तर नक्कीच मित्रांनो फेमस एकदम खतरनाक बैल आहे. फिटनेस वगैरे तुम्ही बघू शकता आणि एकदम प्रेम स्वभावाचा आहे बैल एकदम असा बादल. आणि हा सुद्धा बादल आहे. नाता भडके. नाता भडके का? सातारा पुण्यात सुसाट सुटलाय वादळ. रायगड ठाण्यात सातारा पुण्यात सुसाट सुटलाय वादळ. कोण हे बादल? आमचा पंढरी शेठचा बादल बैल बादल. आमचा पंढरी शेठचा बादल. यांचा आता दुसरा बैल आहे ना मित्र? नवीन बैल म्हणजे मोठा त्या आड्यात नव्हता ना? तर तुम्हाला या बैलाचे तुम्हाला थोडीशी सिनेमॅटिक शॉट दाखवतो आणि जी माहिती असेल थोडीशी आपण विचारूया. तर नक्कीच मित्र बैलाचं नाव काय? बादशाह. आणि तू सांगितलं होता कुठनं होता? मुरबी. मुरबी. तर मागच्या ब्लॉग मध्ये मित्रांनो नक्की तुम्ही बघितलं असेल यांची दुसरी जोडी होती ना बैलांचे सर्जा आणि कोणता होता? सर्जा. आणि सिंगम. सिंगम. हा बरोबर. तर हा बैल तुम्ही पाहू शकता मित्रांनो फिटनेस वगैरे तुम्हाला दाखवतो मी साईड ना. नक्कीच बघा. आणि अजून शर्यत झाली ना मित्र? जमले का? हा नारिवलीचा किस्ना. नारिवलीचा किस्ना म्हणजे यांची जमली लागेल का? जोडी आहे ही. ओके. तर तुम्हाला बेस्ट ऑफ लक करतो. नक्की शरद जिंका आणि भेटूया पुन्हा एकदा. शरद जिंकलेले आणि जल्लोष पाहू शकता. गुलाल एवढा उडवत आहेत ते. तर नक्कीच मित्रांनो बघू शकता शरद जिंकलेले आणि गुलालची जी बारीक शोध आहे. मित्रांनो कुठं आहात मित्र तुम्ही? काटेवाडी. आणि आपल्या चॅनल पूर्णपणे सपोर्ट आहे मित्रांचा. मजा आया. तर नक्कीच मित्रांनो आपला मित्र आहे आदेश पाटील. नक्कीच आपल्या मागच्या ब्लॉग मध्ये बघितला असेल एवढा पूर्ण ग्रुप आहे. आणि हा सुद्धा माझा वर्गमित्र आहे रोहन पाटील. रोहन तरे. तर बऱ्याच वर्षानंतर भेटलेला आहे. नाव विसरलो मी. भाषण कुछ ज्यादा नाही वगैरे मतलब कुछ भी. तर बघू शकता असा यांचा पूर्ण ग्रुप आहे. तर दादा नाव काय बैलाचा? शंकर. आणि हा
तुफान तर नक्कीच कराड सातारा नक्कीच मित्रांनो बघू शकता तुम्ही असा पूर्णपणे ग्रुप आहे. आता तुम्ही आदेश आजोबा आहेत तर नक्कीच बैलगाडा शर्यत म्हटलं की सर्वांनाच तो नाद आहे. तर प्रणित काय म्हणशील एवढ्या उन्हामध्ये आलेला आहेस तू, मजा आली का बघितल्या शर्यती? तर सर भेटूया मित्र आहे कधी असं आपल्याला कॉल करतोय कारण की त्याची सुद्धा बैल आहेत एकदम सुंदर अशी बैल आहेत तुम्हाला दाखवतो मी. तर मित्र बैलाचं नाव काय आहे आणि तुम्ही कुठून आहात? चिंचपळ. आणि आता या सीझनला म्हणजे किती शर्यती खेळला तो तरी पण? नऊ मधून महाराष्ट्र हिंदू केसरी बैल. दादा कुठून आहात तुम्ही? आमचा संपूर्ण बावड्यावादल वजीर महाराज ग्रुप आहे आणि बैलाचं नाव आहे वजीर. हा पुसेगाव हिंदकेसरी 435 गाड्यामध्ये हा याचा नंबर आलेला आहे. 435 गाड्यामध्ये त्यांनी नंबर मारलेला आहे मित्रांनो. तर बैलाची फिटनेस वगैरे तुम्ही बघू शकता मित्रांनो, एकदम सुंदर असा बैल आहे. आणि आता झाली का शर्यत त्याची? जिंकला ना? तर नक्कीच कॉंग्रॅच्युलेशन करतो तुम्हाला. छोटासा बैल आणि एकदम सुंदर असा बैल आहे आणि तो शर्यत जिंकलेला आहे. तर विचारूया त्यांचे मालक आहेत. तर दादा एवढा छोटा बैल आहे आणि अजूनपर्यंत म्हणजे किती शर्यती खेळला तो? 7 शर्यती खेळला आणि किती जिंकला? 7 मधून 7 शर्यती जिंकलेल्या आणि आज सुद्धा आता पण जिंकलेला ना शर्यत? आजची सातवी शर्यत. आणि याचं म्हणजे आता किती म्हणजे वय तरी म्हणजे छोटा बैल दिसतो एकदम? 8.5 महिन्याचा आहे आणि 7 शर्यती जिंकलेल्या मित्रांनो. आणि नाव काय आहे बैलाचं? तुम्ही बघू शकता बैलासोबत एवढा मोठा परिवार आहे पूर्ण. तर बैल बघू शकता तुम्ही एकदम सुंदर असा बैल आहे. तर काका डाळ कुठन? एकदम सुंदर असा बैल आहे. तर काका डाळ कुठन? दादा बैलाचं नाव काय? सुंदर. आणि कुठून आहात तुम्ही? मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे शर्यत जिंकलेली ना आता. तर गुलालाने पूर्ण दादा सुद्धा भरलेला आहे. आपला परशा बैल. हा का? हा तर मित्रांनो बघू शकता हा परशा बैल. दादा कुठून आहे? दातिवलीचा. आणि आता जस्ट शर्यत जिंकलेला का? बिंदूरची गाडी झाली आपली. हो का? तर कॉंग्रॅच्युलेशन शर्यत जिंकल्याबद्दल. आपला सबस्क्रायबर म्हणजेच आपल्या चॅनलला प्रेम करत आहे तेजस. कुठं होता रे? कधी असून कॉल करतोय मला पण इथे नेटवर्क नसल्यामुळे प्रॉब्लेम आहे थोडासा. तर मित्रांनी आपली थोडीशी म्हणजे ऊन लागतंय एवढा खतरनाक. तर थोडीशी सरबत वगैरे पिले आम्ही आणि आता जाऊया शर्यती बघूया. चला बघूया. चला मित्राचा शॉप आहे, दुकान आहे ओमकारचा. तर बघू शकता इथे वडापाव अंडापाव वगैरे फुल ऑफर मध्ये. तर मित्रा कसा आहे? बरं आहे ना? मस्त मजे. तर वडापाव खाऊन घ्या. हा तर नक्कीच कधी आलेच. तर या शर्यत जिंकलेली आहे आणि त्याला थोडासा विचारूया आपण. दादा नाव काय बैलांचे? बैलाचा संभा. आणि याचा? मोरा. आणि कुठं आहात तुम्ही? पेन मंगोशी. तर अशा प्रकारे मित्रांनो शर्यत जिंकलेली आहे. तर कॉंग्रॅच्युलेशन दादा शर्यत जिंकल्याबद्दल. तर आम्ही बघू शकता तुम्ही एवढा मोठा ग्रुप आहे त्यांचा. हो बघता का? तर आपले काका आपली व्हिडिओ बघतायत युट्यूब वरती. शर्यत जिंकल्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन काका. टेम्पोच्या वर आपला मित्र आहे आणि लांबूनच आवाज येत होता. नक्कीच मित्रांनो बैल जोडी बघू शकता तुम्ही एकदम अतिशय सुंदर अशी बैल जोडी आहे. तर मित्रांनो बघू शकता आपले सबस्क्रायबर म्हणजे आपल्या चॅनलला जे प्रेम करताय. तर एवढी आपला ग्रुप आहे. तर मित्रांनो बघू शकता आपले चॅनल पूर्णपणे सपोर्ट करतायत काका वगैरे दादा सर्व आहेत. कुठून आहात तुम्ही? काकडवाल. काकडवाल का? तर तुमची बैल असतील ना? शर्यत झाली का? नाही का? तर पुढच्या आठ आपण भेटू नक्कीच. हा तर चला. तर मित्रांनो मागच्या ब्लॉग मध्ये नक्कीच बघितलं असेल दादांना आपल्या ब्लॉग मध्ये. तर कसं दादा बरं आहे ना? मस्त एकदम मस्त एकदम. त्या दिवशी पण आठवण आली तुझी. कुणाल
बैलगाडा शर्यतीचा नाद तसा आहे की आवड एकदा लागली की सुटत नाही आहे आणि तुम्ही सुद्धा दर आठवड्याला आणि आपल्या चॅनल पूर्णपणे सपोर्ट करत आहे दादा. भरपूर भरपूर एकदम मोकळा कार्यक्रम चला. नाही धन्यवाद. चला भेटू पुन्हा एकदा. तर मित्रांनो बघू शकता अतिशय सुंदर असा बैल आहे आणि आता जस्ट शरद जिंकलेला आहे ना दादा. आणि बैलाचं नाव काय आहे? सर्जा. सर्जा आणि कुठनं आहे तुम्ही? निकाल राहुल चौधरी मालकाचं नाव. तर शरद जिंकल्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन करतो. धन्यवाद. हे गुलालाने पूर्ण रंगतलेला आहे कारण की जस्ट आता शरद जिंकलेले आहे आणि त्यांचा जो ग्रुप आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण अशा प्रकारे ग्रुप आहे यांचा. बघू शकता एकदम असा आरामात बसलेला आहे. किती आनंद घेतोय तो पण. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही बैलगाडा शर्यतीचा क्रेज आणि जर कधी आलेच तर नक्कीच लक्ष ठेवा मागून पडून कुठूनही शेकडा येतोय. जर अंगावरून गेला शेकडा तर तुमचा होईल खेकडा. कारण की एवढं कधी कुठूनही कसाही म्हणजे शेकडा येतोय बैल कुठूनही धावतोय म्हणून सांगतो मी. लक्ष ठेवा चारी बाजून आहे ना. काय म्हणशील नितेश नक्कीच लक्ष ठेवा पाहिजे कारण कुठूनही शेकडा येतो आणि एवढी पब्लिक आहे कुठून मागून जर काही काय आला तर दिसणार नाही आहे. तर काय बोलतो? मी हेच बोलतो की बैलगाडा शर्यतीचा नाद दिसत आल्यावर समजतो की काय आहे. एकदम क्रेज एवढा भारी होता ना की खतरनाक होता. मी पहिल्यांदाच आलो आणि मला एवढी मजा आली ना की मी आता पुन्हा येणार बैलगाडा शर्यत बघण्यासाठी. हो तर मित्रांनो बघू शकता पहिल्यांदाच आपला मित्र आला आणि जो नाद आहे बैलगाडा शर्यतीचा जेव्हा तुम्ही ग्राउंड मध्ये किंवा या ठिकाणी येता तेव्हा तुमच्या मनामध्ये जो प्रेम आणि जो आवड निर्माण होतो ती नक्कीच इथं आल्यानंतरच तुम्हाला समजेल. तर नक्कीच या. तर मित्रांनो या साईडला बघू शकता मयूरचे छोटे छोटे फॅन्स. तर मित्रांनो बघू शकता आपले छोटे छोटे जे आपल्या चॅनलला प्रेम करत आहेत आणि प्रेम दाखवत आहेत तर आपल्या व्हिडिओ बघतायत ना मित्रांनो. तुम्ही कुठनं आहे? तुझं नाव काय झालं? पारस. आणि कुठनं आहे तू? घोड. घोड ग्रामर नाही ते. चला भेटूया पुन्हा. त्यांचे नाव काय सांगितले? संग्राम आणि बंटी. हा संग्राम आणि हा बंटी. मित्रांनो पाहू शकता एकदम पांढरा शुभ्र अशी आहेत आणि एकदम सुंदर अशी बैल जोडी आहे. तर बेस्ट ऑफ लक करतो नक्कीच शहर जिंका मित्रांनो. तर भेटू पुन्हा एकदा. आणि आपले सबस्क्रायबर आहेत नक्कीच आपल्या चॅनलला खूप प्रेम करत आहेत आणि प्रेम दाखवत आहेत. तर मित्र नाव काय आहे आणि कुठनं आहे तू? नागाव. नागाव. छोटी छोटी मुलं सुद्धा येत आहे शर्यतींना. शर्यतींचा नाद आहे एवढा. जेव्हा तुम्ही या अड्ड्यामध्ये याल तेव्हा तुम्हाला समजेल जी मनामध्ये जेव्हा प्रेम निर्माण होतो तर शर्यतींचा जे प्रेम आहे. तर मित्र नाव काय तुझा? वेदांत. आणि कुठनं आहे तू? हरिग्राम. आणि तुमची बैल जोडी आहे ना. तर बैलाचं नाव काय आहे? निले. आणि हा जादू. जादू. तर नक्कीच जादूने काहीतरी जादू केलीच पाहिजे आणि नक्की शर्यत जिंका तुम्ही ना तुम्ही नेरे. तर मित्रांनो असाच प्रेम करत राहा आपल्याला आणि असाच प्रेम दाखवत राहा. तर नक्कीच भेटूया पुन्हा एकदा. चला तर नक्कीच मित्रांनो आजचा जर ब्लॉग आवडला असेल विचारूया. तर मित्र बैलाचं नाव काय आहे? सुंदर. आणि तू कुठनं म्हणला गाव? वाहुंजे. तर शरद आली का? आता जमतोय का? तर बेस्ट ऑफ लक करतो शरद नक्की जिंका. चल भेटूया पुन्हा एकदा. आणि आपल्या चॅनलला पूर्णपणे सपोर्ट आहे मित्राचा. तर चल भेटूया. तर मित्रांनो बैल बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असं बैल आहे आणि पूर्ण असा ग्रुप आहे. तर काय जालिंदर ग्रुप. आणि कुठनं आहात तुम्ही? शेलार. आणि बैलाचं नाव काय? ज्वाला. तर बैलाची काय खासियत वगैरे? 10 वर्ष बोलतोय तो. तोच दारा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आणि जर व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्की शेअर करा. ओके. तर मित्रांनो बघू शकता अशी छोटी छोटी मुलं येत आहे शर्यतींना. बैलगाडा शर्यतीचा नाद तसा आहे. तर मित्र नाव काय तुझा? नक्ष. आणि कुठनं आहे? गावाचं नाव काय? करण जाडे. तर चल भेटूया पुन्हा एकदा. आणि तर मित्रांनो बघू शकता जिंकले का? हो जिंकला. तर कॉंग्रॅच्युलेशन दादा. थँक्यू थँक्यू. तर नक्कीच मागच्या ब्लॉग मध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल दादांना. दादा सरकार. हा दादा आज सर्जा आणि आता शेत फडके यांचा बादल आज विजयी झालेला आहे. आणि 10 लाख 11 लाख जो नाव होता तो पर्यंत अजूपर्यंत झाला नाही. तो नाव बिंदोरचं नाव.
बिंदूला अजून जोर दिलं नाही अजून कोणी बादलचा आहे ना हो तर चला भेटूया पुन्हा एकदा नक्कीच.